नमस्कार, मी नंदिनी नंदिनी किचनमध्ये आज आपण अगदी सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मिसळ पाव बनवणार आहोत। पण घरच्या घरी ट्राय करू शकतो। चला तर मग करूया सुरुवात। सामग्री डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। यामध्ये मी एक वाटी मटकी घेतली आहे। तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। यामध्ये मी कॉटनचा कपडा ठेवला होता दोन दिवस। मस्त छान मोड आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। या प्रकारे मोड काढून घ्यायचे मटकीचे। आणि सामग्री पाहून घेऊया। गरम मसाले, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रफूल, जावित्री, इलायची, जिरे, धने, त्रिफल, दगडफूल आणि ओलं खोबरं, सुकं खोबरे, मीठ, हळद, गरम मसाला, टोमॅटो, कांदा आणि तिखट बटाटा। यामध्ये मी सर्व करण्यासाठी फरसाण आणि पाव घेतले आहेत आणि बारीकवाली शेव घेतली आहे। आता गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवूया आणि 2 चम्मच तेल घालून धने, जावित्री, 2 चक्रफूल, 3-4 लवंग, 4-5 त्रिफळ, 1/2 चम्मच जिरे, 1 कांडी दालचिनी 1 ते 2 मिनिट परतून घेऊया आणि कांदा घालून सुको खोबरे आणि ओले खोबरे घालून 1 ते 2 मिनिट आपल्याला गोल्डन ब्राउन रंगावर परतून घ्यायचे आहेत। 1 ते 2 मिनिट खरपूस भाजून घेऊया। मसाल्यांना खमंग परतून घेऊया। मसाल्यांचा छान गंध वास असा सुटला पाहिजे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि फोडणीला सुरुवात करूया। 4 टेबलस्पून तेल घालून वाढणीसाठी मी 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे। 2-3 तपालपत्र, चक्रफूल 1, दालचिनी, आलं लसूण पेस्ट घालून 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान आलं लसूण पेस्ट शिजायला हवा। कांदा घालून व्यवस्थित परतून घेऊया। आता यामध्ये वाटण घालूया। वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मसाले छान तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। मसाल्यांचा कलर पण चेंज झालेला आहे। ह्या बटाट्याच्या फोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच धनिया पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परतून घेऊया। आता यामध्ये 2 ते 3 चम्मच तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिखट तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तिखट छान तेलामध्ये शिजवून घेऊया। आता तेलामध्ये पण तिखट आपला शिजत आलेला आहे। ही मिसळ बऱ्याचपैकी झणझणीत होते, झेपत नाही, तर तिखट कमी करावी आणि थोडा दही घालावा। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो घालून एकजीव करून घेऊया। तिखट नको असणाऱ्यांनी मटकी जास्त घ्यावी, म्हणजे तिखट कमी लागतो। आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मसाले पण आपले छान शिजत आलेले आहेत। या मसाल्यांमध्ये तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर आपण सुका नारळसुद्धा वापरू शकतो आणि तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। मटकी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी 2 कप यामध्ये मटकी घेतली आहे। तुम्ही मटकीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि 1 ते 2 चम्मच पाणी घालून घेऊया। मस्त। आता यामध्ये 2 वाटी पाणी घालायचे आहे आपल्याला। मी वाटणाचे पण पाणी घातले। आता 2 वाटी पाणी घालून 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 10 मिनिट झाले आहेत। 70% आपली मटकी शिजत आलेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्त तर्री आलेली आहे। आता पुन्हा 1/2 वाटी पाणी घालून 3 वाटी पाणी मी यामध्ये ॲड केलं आहे। पाण्याचे प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। आपल्याला किती रस्सा हवा आहे तर 10 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 10 मिनिट झाले आहेत। 90% आपली मटकी शिजत आलेली आहे। आता 1 ते 2 मिनिट शिजू देऊयात। मिसळला आंबटपणा येण्यासाठी 2 ते 3
आमसूल किंवा थोड़ा चिंचेचा घोड़ पण घालू शकता। मी आमसूल पावडर घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता सर्व करायला घेऊया। 2 ते 3 चम्मच मिसळ घालूया। बाजूला एक पड़ी कट ठेवला आहे एक वाटी। आता फरसाण घालून कांदा टोमॅटो घालून आणि बारीक सेव घालून कोथिंबीर भुरभुरायची आहे। तयार मिसळवळ तुम्ही लिंबू पण घालू शकता। आता कांदा आणि लिंबू ठेवून प्लेटिंग आपली तयार झाली आहे। पाव आणि कटाची आमटी मस्त गरम गरम सर्व करायला घेऊया। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। झटपट होणारी रेसिपी आहे, घरच्या घरी नक्की ट्राय करू शकतो आपण। आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नंदिनी किचनला सब्स्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।